मी रीना दास प्राइम टाइम नेटवर्क मधून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपल्या सोबत उपस्थित आहेत कुर्ल्याच्या तालुका अध्यक्ष वनिताताई वाघमारे मॅम. नमस्ते वनिता मॅम, तुमचं प्राइम टाइम नेटवर्क मध्ये स्वागत आहे. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमच्या पॉलिटिकल करिअरची सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला पॉलिटिक्स मध्ये येण्यास कोणी प्रेरित केलं? अच्छा, प्रथम मी तुम्हाला नमस्कार करते आणि तू आलीस खूप छान वाटलं की कुणीतरी आमच्या आरपीआयच्या कुर्ला तालुक्यापर्यंत पोहोचले. माझी सुरुवात अशी पहिल्यापासूनच सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करत होते आणि अगदी मी शून्यापासून विश्व तयार केली आहे आणि मी सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांच्यासाठी जास्त मी काम करते. समाजात ज्यावेळेस वावरतो आपण आणि खास करून महिला वावरते त्यावेळेस प्रत्येक महिलेला न्याय द्यायचा तिचा प्रयत्न असतो आणि तो थोडासा कुठेतरी मी तो प्रयत्न केला आहे. त्या माध्यमातून मी आरपीचे पद घेतलं आणि खूप छान वाटतंय मला आता पॉलिटिकलमध्ये येऊन की त्या माध्यमातून मी आणि जास्त महिलांना न्याय देऊ शकते आणि खूप चांगल्या पद्धतीने मी काम करू शकते. हे कारण आहे माझं पॉलिटिक्समध्ये येण्याचं. तर कुर्ला तालुका अध्यक्ष ही पोस्ट मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या जनतेसाठी काय काम केले? तसे मला आता 3 वर्ष झाले, 3 ते 4 वर्ष झाले मला पॉलिटिकमध्ये येऊ. पण जसे मी आले नंतर आपल्याला कोविडचा काळ इतका भयानक गेला आणि प्रत्येक कुटुंबात म्हणजे गरीब कुटुंबात खाण्याचं वांदव होतं, कामधंदा नसायचा, तर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत एक धान्याचं किट वाटप केलं. हॉस्पिटलच्या काही मदती असेल ते आम्ही केलेले आहेत आणि जितकं आम्हाला आमच्या परीने आम्हाला कोणी काही फंड दिला नाही आहे किंवा कोणी आम्हाला मदत केली नाही, आम्ही सहकुशीने स्वतःच्या त्यावेळेस पैसे खर्च करून आमच्याजवळही नाही तरी पण आमचे जे काय घरातून थोडेफार त्यांना मदत होईल तसे आम्ही त्या चिंतेपर्यंत पोचलो आणि घराघरात जाऊन आम्ही जितकं होईल तेवढं आम्ही द्यायचा प्रयत्न केला. तर जसं की सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी दलितांना आरक्षण मिळवून दिलं, पण आत्ताच्या काळात लोकांना वाटतं की हे चुकीचं आहे, तर तुमचं यावर काय म्हणणं आहे? खरं तर आरक्षण मिळालं म्हणून चुकीचं जे लोक बोलतात ते चुकीची आहेत मुळात. कारण आरक्षण मिळाल्यापासून समाजातल्या ज्या स्त्रिया आहेत पुरुष आहेत ह्यांचं काय नुकसान झालं आहे असं नाही. आरक्षणमुळे जे पण काय आत्ता स्वतःच्या पायावरती उभा आहेत त्यांना मान सन्मान जगण्याचं साधन आहे आणि फक्त दलितांच्यासाठी नाही तर अनेक इतर जातींसाठीही आरक्षण मिळालेलं आहे. तर आरक्षण मिळालं म्हणून ही चुकीचाच शब्द आहे, नाही का? आरक्षणमुळे भरपूर आम्हाला जगायचं कसं, माणसाला स्वाभिमानाने जगायचं कसं ही बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं आणि त्याच्या मागचा एक स्तंभ माता रमाई. खरंच त्यांचे कोटी कोटी उपकार आहेत आमच्या जनतेवरती. त्या जर नसत्या तर बाबासाहेब नसते आणि बाबासाहेब नसते तर आम्ही दलित जनता नसते. तर जसं की तुम्ही महिलांसाठी एवढी कामं करताय, तुम्ही का असं फक्त महिलांसाठीच कामं करावं असं तुम्ही ठरवलात? कारण काय, मी बऱ्याच क्षेत्रामधून काम केले आहे सामाजिक क्षेत्रामधून. कारण माझी वधूवर सूचक संस्था आहे आणि अगदी 11 वर्षापासून मी ते काम करत होते आणि इतकं जवळून मी मुलींना पाहिलं आहे की जे आई वडील गरीब आहे ते 13-14 वर्षाच्या मुली झाल्या की लग्न लांब देणार कारण मुलींना शिक्षण नाही आहे आणि ह्याला कारण गरीबी आपली. 14 वर्षामध्ये लग्न लांब दिलं की लगेच 16-17 वर्षात मूल झालं की अशा काय मुलींच्या आयुष्यात घटना घडतात की एक मूल झालं किंवा 2 मूल झालं की ॲक्सिडेंटली तो नवरा ऑफ होतो आणि मग तिच्या इतक्या जबाबदाऱ्या तिच्या अंगावरती येतात की तिला म्हणजे काय क्षणाला ती सैरभैर होते तरी सुद्धा स्वतःचा संसार सांभाळण्यासाठी पदर खोचून ती बाई उभा राहते
आणि त्यावेळेस त्या नवऱ्याचं कुटुंब ते त्यावेळेस आपलं कुटुंब बोलते आणि त्या कुटुंबाला सांभाळायचा पूर्णपणे प्रयत्न करते, अगदी मन तन धन लावून. मग अशा महिलांना जर समजा आता छोटंसं एक उदाहरण देते मी, त्याच वेळेस एखादी महिला एक मुलगा झाला आणि महिला आउट झाली तर लगेच त्या मुलाचं म्हणजे तिच्या नवऱ्याचं लग्न लावून देतात की बाबा एक मुलगा आहे कोण सांभाळणार, तुलाही आधार पाहिजे मुलालाही आधार पाहिजे, नाही का. लग्न झालं की त्या सावत्र आई जी मुलाचं हाल करते असं नाही मी म्हणत की सगळ्या सावत्र आई वाईट असतात, पण एखादी क्वचित असतेच, पण त्या मुलावरती काय घात होतो ही त्या मुलालाच माहिती असतं, नाही का. पण ज्या पुरुषांना प्राधान्य जी सेकंड मॅरेज करायचं असतं ती त्या मुलीला का नाही लागू होत. त्या मुलीने पदर पोचून सगळा संसार सांभाळायचा, चार माणसात उभा राहून परत काम करायचं, त्या मुलांना शिक्षण द्यायचं, पाहिजे ती गोष्ट ती करते, जो पुरुष करतो तेच ती करते. मग तिचा पुनर्विवाह होण्यासाठी का थांबवतात. प्रत्येक सण असो हळदी कुंकवाचा असो सण संक्रांत, आता संक्रांत येते मोठ्या उत्साहाने महिला आपल्या साजरं करतात, पण त्यावेळेस ज्या बायका म्हणजे ज्या सुहासिनी बायका आहेत त्या नटून पटून मस्त पैकी येतात आणि जिला नाही ती तशीच असते बाबा. तिच्या ज्या मनावरती घात होतो ना तो नाही झाला पाहिजे. आणि माझा हा प्रयत्न आहे की त्याही बाईला तसंच तुम्ही मान सन्मान द्या आणि तेच मी करायचा प्रयत्न करते. म्हणून माझ्या संस्थेमधून बऱ्याच मी मुलींची अशी लग्न लावलेले आहेत की एक मुलगा आहे असं नाही की पुरुष वाईट आहे, पुरुषही चांगले आहेत की त्या मुलालाही ॲक्सेप्ट करतात आणि सुखाने संसार करतात, तरी पण अजून रूढी आपली संपलेली नाही. आता माझं उदाहरण घ्या, मीही त्याच ह्या 6-7 महिन्यापासून त्याच घटनेतून मी बाहेर आलेली आहे. माझे मिस्टर आता 7 महिने झाले ऑफ होऊन, पण ज्यावेळेस माझ्या हा घात झाला जर मी समोरच्या महिलांना न्याय देते आणि अगदी माझी मुलं लहानपणापासून माझा स्वभाव बघतात, मी जे काय काम करते त्याच्यामध्ये सहकार्य करतात, आणि ज्यावेळेस माझ्या उघात हा झाला त्यावेळेसही माझ्याबद्दल ही घटना घडली आणि समज नाही लागत हो ह्या गोष्टीला, आपल्या घरातूनच चालू होतं, नाही का. ही घरातूनच, कारण घरातली लोक जर आपल्या सोबत जर असेल तर आपण कुणालाच घाबरत नाही, पण ह्या वेळेस माझ्या घरातल्यापेक्षा माझी मुलं, माझा विवेक आहे, वैभव आहे, माझ्या बहिणीची मुलं 3 आहेत, राहुल, भाग्यश्री आणि एक नम्रता, आणि माझी खरंच मानलेली एक मुलगी डॉक्टर अर्चना. ज्यावेळेस हा प्रकार चालला होता की बाबा हातातल्या बांगड्या तोडायच्या, पायातली जोडवी काढायची, टिकली काढायची, आणि ती माझ्यावर प्रसंग आल्यानंतर आमच्याच घरातल्या, बाकी समाज नाहीयेच, आमच्याच ज्या घरातली माझी आई माझ्या बहिणी काय होत्या त्या आल्या आणि बाबा नाही असंच करायचं, पण माझी मुलं एवढी स्तंभपणे माझ्यासोबत उभं होती ती की जे जशी आम्हाला मम्मी बघायची त्याच पद्धतीने आताही मम्मी तशीच राहिली पाहिजे. म्हणजे हे काय मोठी गोष्ट आहेच, पण ती स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे, कारण एक व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेलो त्या व्यक्तीविषयी आपण मन तन धन लावून संसार करतो, नाही असं नाही. सर्व महिला आणि प्रत्येक स्त्रीला वाटतं का आपल्या आयुष्यातून आपला नवरा निघून जावा, कारण तिचं ते सौंदर्य तिचं ती पूर्ण आयुष्याची पुंजी असते आणि ती पुंजीला जपायचा खूप प्रयत्न करते आणि ते मीही केलेलं आहे. पण माझी ज्यावेळेस मुलं माझ्यासोबत राहिले आणि त्यावेळेस खरंच मला असं वाटलं की नाही कुठेतरी माझं काहीतरी केलेलं एक चीज झालं, आणि तेव्हापासून माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्रही आहे, मी हळदी कुंकूही लावते आणि हातामध्ये बांगड्याही घालते. आणि ज्या छोटंसं मी सांगते माझ्या मुलाचा लग्नाचा विषय की आमच्या समाज म्हणजे सर्वांच्या समाजात मेड पूजणं वगैरे असतं, तर मेड पूजण्यापासून मी माझ्या महिलांना प्राधान्य दिलं की हळदी कुंकू वगैरे लावायचं, वटी भरण्याचं, माझ्याही बाबतीत तेच झालं.
पण जे त्या महिलांच्या चेहऱ्यावरची जी तेज होतं, त्यांचा एक प्रफुल्लित चेहरा होता, तो खरंच बघण्यासारखा होता. आणि त्याच्यात मी खरंच माझ्या मुलाला खरंच त्या महिलांनी इतका छान भरभरून आशीर्वाद दिला. आणि माझी सून आहे ना, ती सुद्धा आत्ताच्या विचारायची आहे आणि खूप मला सपोर्ट करते. तर जसं की तुम्ही महिला व दलितांसाठी इतके कामं करताय, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी एवढा संदेश देईन, हात जोडून सगळ्या माझ्या महिलांना विनंती करेन की असे कुठले प्रसंग तुम्हाला आढळले आपल्या महिलांच्या बाबतीत की तिच्यावर अन्याय होतो, त्या सहसीन बायकांच्या मधून तिला साईटला ज्यावेळेस काढतात, तर ही गोष्ट न घडता त्या महिलेलाही तसं जगण्याचा हक्क आहे हे तुम्ही तिला दावून द्या. आणि तू ही आमच्यातलीच एक आहे. ज्यावेळेस आपण पुढाकार घेत नाही तोपर्यंत ह्या पुढं गोष्टी होत नाही. आणि तुमच्या माध्यमातून, ह्या चॅनलच्या माध्यमातून खरंच ह्या पुढे गोष्टी गेल्या तर तुमचंही मी धन्यवाद मानेन. अनेक महिलांना माझा खरंच मनापासून संदेश हाच देईन की जसं आपण जगतोय तसंच अशाही महिलांना तुम्ही जगण्याचं साधन द्या आणि त्यांना प्राधान्य द्या, एवढी मनातून मी कळकळीने तुम्हाला विनंती करेन. मी आशा करते की तुम्हाला असंच पुढे यश मिळो. आणि प्राइम टाइम नेटवर्कमध्ये जुळण्यासाठी तुमचा धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रिन्सी एडिविली सोबत रीना दास, प्राइम टाइम नेटवर्क.